तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी जी जी पायाभूत परीक्षा होणार आहे, तर त्याच्या दृष्टीनं जी प्रश्नपत्रिका आहे, तर ती प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, पायाभूत चाचणीची. हां, तर याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1, ओके जस्ट अ मिनिट, क्वेश्चन नंबर 1 जो असेल तो हा असेल लिसन अँड राईट द वर्ड्स 6 मार्क्स. तर टीचर्स तुम्हाला असे टोटल 12 वर्ड्स देतील आणि त्याचे तुम्हाला करेक्ट स्पेलिंग लिहायचे आहेत. 3 टाइम्स टीचर तुम्हाला एक एक वर्ड सांगतील, तर तो तुम्ही व्यवस्थित ऐकायचा आणि त्याचं करेक्ट स्पेलिंग लिहायचं आहे. जसं की इथे 12 वर्ड्स दिलेत, तर अशा प्रकारे ते वर्ड्स असतील, ओके, टीचर्स तुम्हाला देतील त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर टीचर एक पॅसेज देतील, पॅसेज तुम्हाला ऐकवतील, तो तुम्ही ऐकायचा आणि तो राईट डाऊन करायचा, ओके. त्याच्यामध्ये स्पेलिंग वगैरे करेक्ट पाहिजेत तुमचे, हां, तर 4 मार्क्ससाठी, तर तो 4 मार्क्ससाठी तुम्हाला तो पॅसेज देतील, तो तुम्ही ऐकायचा आणि मग लिहायचा आहे. हां, ॲक्युरन्सी त्याच्यामध्ये तुम्ही किती व्यवस्थित लिहिताय त्याच्यावर आहे. तर अशा प्रकारे तो पॅसेज वगैरे दिला जाईल. माय फेवरेट सब्जेक्ट इन अ स्कूल इज नेचर स्टडी, असं वगैरे कुठला तरी एखादा पॅसेज देतील, तर तो तुम्ही राईट डाऊन करा. तर 4 मार्क्ससाठी असेल. त्याच्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 3 to 5, तर याच्यामध्ये एक पॅसेज दिला जाईल, त्या पॅसेजवर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील, ओके. तर एखादा पॅसेज दिला जाईल, त्याच्यावर क्वेश्चन. क्वेश्चन 6 ते 8, इथे तुम्हाला एक पोएम दिली जाईल, ओके, आणि त्याच्यावर आधारित क्वेश्चन्स, हां, असे ते क्वेश्चन असतील. त्याच्यानंतर क्वेश्चन 9 to 11, एक पॅसेज दिला जाईल, तो पॅसेज रीड करायचा आणि त्याच्यावरचे सुद्धा क्वेश्चन आन्सर 5 मार्क्स असतील, ओके. 9 to 11, 12 ला, ओके, क्वेश्चन नंबर 12 to 18 पर्यंत तुम्हाला वेगवेगळे ग्रामरचे क्वेश्चन असतील, ओके, ते ग्रामरचे क्वेश्चन तुम्ही त्याच्यात राईट डाऊन करायचे. त्याच्यानंतर एक तुम्हाला सिच्युएशन दिली जाईल क्वेश्चन नंबर 19 मध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डायलॉग रायटिंग करायचं, म्हणजे 2 पर्सन घ्यायचे ए आणि बी, तर त्यांच्यामधलं डायलॉग रायटिंग करायचं आहे तुम्हाला. ते झाल्यानंतर सेल्फ एक्सपिरियन्स, म्हणजे डायलॉग रायटिंग त्याच्यामध्ये करायचा. त्याच्यानंतर पुढे 20 नंबरचा जो क्वेश्चन असेल, ओके, तुम्हाला एखादा एस्से वगैरे दिला जाईल क्वेश्चन नंबर 20 मध्ये, ओके, तो तिथे. त्याच्यानंतर लेटर रायटिंगचा क्वेश्चन असेल 21 नंबरचा, 5 मार्क्स एखादा लेटर रायटिंगचा क्वेश्चन तिथे देतील तुम्हाला, ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला तो टोटल क्वेश्चन पेपर जो आहे तो तसा तशा पद्धतीने दिला जाईल त्या फॉर्मॅटमध्ये. तर त्याचं प्रिपरेशन व्यवस्थित करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचा यूज होईल.